पूर्ण जामीन कृपया सांगा, सविस्तर सांगा, तुम्हाला जामीन मंजूर झाला त्याबद्दल सांगा। सत्यमेव जयते, माझा या देशातील संविधानावर आणि न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे आणि जी माझी वकिलांची टीम होती आणि माझ्यासाठी जे या मातृभूमीसाठी खरोखर लढणारे जे वकील आहेत ते स्वतःहून उभे राहिलेत आणि त्यांनी जी न्यायाची बाजू मांडली आणि मला जामीन मिळाला ह्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे। निष्ठी आंदोलन प्रश्नी तुमच्यावर पण सहआरोपी म्हणून आरोप झाले होते, त्या संदर्भात काय सांगू शकता? हे पहा, आरोप हे केलेले होते कारण त्यांनी जेव्हा सर्च केला, सगळ्या घराचा सर्च केला, सगळ्या प्रॉपर्टीचा सर्च केला, सगळे केलं, हे सगळं जे काय आहे हे घामातून मिळालेलं आहे, हे त्यांच्या पुढे आलं, त्याच्यामुळे ते न्यायालयासमोर सुद्धा ते काहीच सादर करू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे जे आहे ते सत्याचा विजय झालेला आहे कारण इथे जो आहे जो कष्टकरी आहे तो श्रीरामाचा जयघोष करणारा कष्टकरी आहे, तो भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्धाचा पाईक असलेला कष्टकरी आहे आणि त्याच्यामुळे हे सरकार, तर मला असं म्हणायचं आहे की आता हे सरकार चालवण्याच्या लायकीचंच राहिलेलं नाही, इथे राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे कारण हे सरकार जे आहे हे करप्शनमध्ये गोवल्या गेलेलं सरकार आहे आणि हे सरकार आहे अशा प्रकारचे लोकांवर दबाव आणून आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे। हे जे कष्टकरी आहे इतिहासात लिहिलं जाईल, हे जे 92,000 कष्टकरी आहे जे स्वतःच्या न्यायासाठी संघर्ष केला, या हे क्रांतीवीर आहेत, ते जसे काही स्वातंत्र्य सैनिक लढत होते त्या प्रकारे हा 5 महिने चाललेला लढा आहे आणि सदावर्ते साहेबांनी त्यांना जो आहे ते न्यायिक संविधानिक मार्गाने जो न्याय मिळून दिलेला आहे म्हणून दुधाचं आणि दूध आणि पाण्याचं पाणी झालेलं आहे, या सरकारची इथं चाललेलं नाही। मॅडम, आज तुम्हाला जामीन मिळालाय, दिलासा मिळालाय कोर्टाकडून, एकंदरीत युक्तिवाद कशा प्रकारचा होता आजचा? न्यायालयामध्ये ते कुठलेही पुरावे सादर करू शकले नाही, माझं नाव खरं तर OFIR मध्ये नव्हतंच आणि तिसऱ्या रिमांडमध्ये नाव कुठेतरी आणण्याचा प्रयत्न, केविलवाणी प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि हे बघा, शेवटी न्यायव्यवस्था आहे आणि संविधान आहे, त्यांना कुठेही प्रूव्ह करता आलेलं नाही, कुठेही पुरावे देता आलेले नाही, म्हणून माझ्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि आम्ही जे आहे ते, मी जे आहे ते स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी आहे, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःचं रक्त सांडलेलं या मातृभूमीसाठी, जयप्रकाश नारायणजी असो किंवा माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी असो, श्री मंगल पांडे असो, यांच्या विचाराचे आम्ही वारस आहेत आणि ये जे असं खोटं कुभांड आमच्या बाबतीत जे सरकारने रचलं होतं ते सरकार आज तोंडघशी पडलेलं आहे, म्हणूनच म्हणते हा कष्टकऱ्यांचा सगळ्यांचा विजय। आणि न्यायपालिकेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि मला हेच म्हणायचंय, मुस्कट दाबी करून कुणाला शांत करण्याचा प्रयत्न करू नका। मी मागे म्हणालो होतो की तुम्ही पॉलिटिकल लोकांना सुद्धा वेठीस धरत आहात, आमच्यासारख्या कष्टकऱ्यांच्या वकिलांच्या आवाजाला वेठीस धरत आहात, तुम्ही विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही आहे, तुम्ही कष्टकऱ्यांना, जे क्रांतीवीर कष्टकरी आहेत त्यांना तुम्ही त्रास देत आहात आणि त्यामुळं ह्यापुढं तुम्ही हे सगळं असं करू नका। मला असं म्हणायचं की या महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रपती राजवट लागण्यासारखी, मागच्या वेळेस मी म्हणालो तो परिस्थिती आहे, मी म्हणतो की आता योग्य वेळ आहे राष्ट्रपती राजवट लागलं पाहिजे। जयश्री पाटलांनी आधीच सांगितलंय की टेलर आहे आणि आमचे हिरो सलमान खान, शाहरुख खान नाहीत, आम्ही आहोत ते सत्यतेवर जगणारी माणसं आहोत। ईदच्या नंतर ते तुम्हाला इनिंग म्हणा तुम्ही की फिल्म म्हणा तुम्ही की रिअल हिरोज म्हणा तुम्ही, तेही पाहायला मिळतील आणि रिअल विलन सुद्धा पाहायला मिळतील। ट्रेलर आहे तर चित्रपटाची स्क्रिप्ट वेगळी असेल? चित्रपट नाही, सत्य 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 म्हणून जयश्री पाटील म्हणतात सत्यमेव जयते।